नमस्कार, दैनिक प्रभातमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज दिवे घाटात आहोत. सध्या संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दिवे घाटातून पालखीने प्रस्थान केलेली आहे. या दरम्यान जे दिवे घाटात आहे खूप कचरा जमा झाला आहे, प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने वारीदरम्यान वाहतुकीचे विविध उपक्रम राबवले, मात्र कचरा व्यवस्थापनाचा कोणताही उपक्रम या ठिकाणी राबवला नाही. पुण्यातील असाच एक मिसळगट्टा ग्रुप आहे जो स्वतः ह्या प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करतो आहे. आपण बघू शकता, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. सर, कधीपासून करताय तुम्ही, काय नाव आहे? माझं नाव मंगेश गायकवाड, मी मुंडवेला राहिलं आहे. गेली 3 वर्ष झाले आम्ही हा उपक्रम राबवतो की जेणेकरून वारकरी रस्त्याने जात असतात, चालत जात असतात, त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटत असतात, परंतु बाटल्या पिऊन वारकरी असेच ते रस्त्यावरती टाकतात. पण ते असंच रस्त्यावरती पडून निसर्गाला काही त्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून छोटीशी एक सेवा म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो. हे स्वतः एक सेवा म्हणून हे उपक्रम राबवतात. आणखी आपल्यासोबत एक युवक आहे, काय सांगशील? आम्ही वारकऱ्यांसाठी ही सेवा करतो. जसे लोक त्यांना पाणी वाटप, अन्न वाटप करतात, तसं आम्ही निसर्गाची सेवा म्हणून हे उपक्रम राबवतो आहे. हा नमस्कार, माझं नाव सुजय पवार, मी पण केशवनगर मुंडवा येथे राहतो. आम्ही हा उपक्रम गेले 3 वर्ष राबवत आहोत, जेणेकरून की हे बायोडिग्रेडेबल नाही आहे, हे आपल्या आप ह्याचं विघटन होत नाही, ह्याला कलेक्ट करायला लागतं, ह्याला क्रश करायला लागतं, त्याच्यामुळे आम्ही हे कलेक्ट करत राहतो. कारण वारकरी पुढे जातात पण हा सगळा कचरा जो ते नाही ते स्वतःहून नाही करत, पण तो होतो त्यांच्याकडून, मग तो आम्ही कलेक्ट करत राहतो. तो ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. ते त्यांचे त्या मार्गाने पुण्य कमवतात, आम्ही ह्या मार्गाने पुण्य कमवतो. निसर्गाला कोणतीही हानी होऊ नये म्हणून हे सगळे तरुण हे स्वतःहून ह्या सगळ्या कचरा जमा करतात आणि त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावतात. मी संदीप कापडे, विष्णू सानपसह दैनिक प्रभात, पुणे.